नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लसच्या आजच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शुभ आशिष सोसायटी मुलुंड पूर्व इथे राहणाऱ्या हर्षल रोहन देसले या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब इथे सज्ज आहे, काय लपवून तर ठेवलेलं नाही ना ते बघण्यासाठी. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. कुठली शाळा? वामनराव मुरांजन. कुठे? मुलुंड पूर्व. तुमची? सेम शाळा. कसं गेलं बालपण तुमचं? मस्त, खेळकर, खोडकर, सगळंच, म्हणजे मस्ती करणारी, सगळं. मी टॉमबॉयशच होती, आहे आत्ता पण थोडीफार शाळेत, पण शाळेत जास्ती करून शाळेत किंवा आजूबाजूला पण बॉईजमध्ये किंवा. तुमची सेम बॅच? येस, सेम बॅच. एका वर्गात डिव्हिजन वेगवेगळे, वर्ग वेगवेगळे होते. हो का? आणि तुम्ही राहायला कुठे होता? मी तिकडेच मुलुंड ईस्टलाच, शुभ आशिष बिल्डिंग इंद्रप्रस्थ. नाही, पण यांच्या घरापासून किती लांब होता? 5 मिनिटाच्या अंतरा. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी मला 2 मोठ्या बहिणी आहेत, 2 बहिणींचे लग्न झाले आहेत, आई बाबा असतात. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे मम्मा, डॅडी. डॅडी वारले आता, 2 वर्ष होतील डिसेंबरमध्ये. आणि माझी बहीण आणि जिजाजी. चला अधिक वेळ न दवडता, कशी काय सुरुवात झाली? आमची आता बेसिकली आम्ही जस्ट ओळखत होतो की हां बाबा आम्ही आहोत एका शाळेतले. पण त्याच्यानंतर मग आमचं डिप्लोमाचे फ्रेंड होता एक, तो आमच्या दोघांचाही कॉमन फ्रेंड होता. म्हणून आम्ही दोघंही बसस्टॉपवर वगैरे बघितल्यावर हसायचो. तुम्ही फक्त हसायचे? हसायचो, कारण का आम्ही कधी शाळेमध्ये बघितलं पण नव्हतं ना, असं हसलो होतो ना बोललो होतो, कधीच नाही. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही यांच्याचकडे बघून हसायचा की जनरल शाळेत कुठली मुलगी दिसली की हसायचा? नाही, जनरल होतं ते, तेव्हा असं काही स्पेसिफिक रिझन नव्हतं. शाळा, डिप्लोमा. तुम्ही बसस्टॉपवर काय करायचे? दोघांचा रूट सेम होता. अरे वा, बरा करेक्ट रूट होता तुमचा. हो, त्याच रूटने जरा नंतर फायदा झाला. मग त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग झालं कम्प्लीट, तिचं पण इंजिनिअरिंग झालं. नंतर मग आम्ही जनरली, तुम्ही इंजिनिअरिंग केलं? मी वसंतदादा पाटील कॉलेज, प्रियदर्शनी. मग त्याच्यानंतर मग आम्ही विचार भेटायला लागलो, जनरली एकाच एरियात राहायचो, मग बोलणं सुरू झालं, जनरल डिस्कशन झालं. पण याच्यात पुढाकार कोणाचा होता जास्त? पुढाकार असा माझाच म्हणावा लागेल. काय हो, ह्यानेच म्हणजे जास्त पहिल्यांदा स्टार्ट ह्यानेच केली होती. काय की बोलायला किंवा इनिशिएटिव्ह घेणं? असं काही तुम्हाला वाटलं नाही? काहीच नाही, अजिबातच नाही. न्यूट्रल होतं दोघांकडून, की नॉर्मल बोलतोय आपण, हाय बाय असं चालू होतं. हे काय असतं न्यूट्रल बोलणं आणि वेगळं बोलणं, हे काय असतं? म्हणजे असं फ्लटिंग करणं असं काही नव्हतं, फ्लट करणं वगैरे असं काही नव्हतं, अजिबातच नव्हतं. आमचं नॉर्मल बोलणं झालेलं बस, दॅट्स इट. आणि त्याच्यानंतर मग आमचं वाढत वाढत गेलं, आणि नंतर मग 1-1.5 महिन्यानंतर मग आम्ही भेटलो. ती एक वेस्टला, मुलुंड वेस्टला. आता तुमचा रूट बदलला, सगळं कॉलेज झालं. तुम्ही त्याच वेळेवर पोहोचला होता? हा, आता हा पिक करायला आलेला मला तेव्हा. आमचा घराचा रस्ता एकच येतो, सो मी निघालो, मी तिला ऑन द पिक केलं, आम्ही दोघं गेलो. असा नव्हता, अजिबातच नाही. अंदाज आला होता? हा, म्हणजे असं आपण येतो ना कधी कधी असा मुलींना की हा बाबा हा जास्त कशाला एवढं हे देतोय, किंवा मुलाबद्दल येतोच अंदाज. मुलींना मुलांबद्दल येतो. आणि मुलांना काय, तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज नव्हता, अंदाज थोडा टाइम नंतर आला की हा बाबा हो आवडेल, इंटरेस्ट आहे, मग आपण विचार करूया. तोपर्यंत ऍज अ फ्रेंड हा चलो. खरेदी केली तिकडे की? नाही, खूप बडबड केली. खूप बोलले? खूप. कॉमन गोष्टी भरपूर होत्या कॉलेज. शाळेत कधी बोलणं नव्हतं, कधी डिप्लोमाला बोलणं नव्हतं, नेहमी फक्त बघणं, हाय बाय तेवढंच होतं. मग तेव्हा चान्स मिळाला, फर्स्ट टाइम बोललो, मग इंट्रोड्यूस झालो, आयडिया आली, कळलं. किती वेळ गप्पा मारले तेव्हा? अंदाजे अराउंड 2-3 तास होतं. आजूबाजूला कोणी लक्ष नसेल तुमचं एवढं बोललं असं? नाही, एवढं नाही. आणि मग प्रपोज वगैरे केलं की? प्रपोज नाही केलं, म्युच्युअल अंडरस्टँडिंग. पण घरी कधी कळलं हे सगळं सुरू आहे ते? घरी आम्ही हर्षलचा बर्थडे होता तेव्हा तिने तिच्या घरी सांगितलं, म्हणजे लग्न सांगितलं. हा, माझ्या बाबांची तब्येत जरा खालावलेली, त्यांना कॅन्सर झालेला, म्हणून मग त्यामुळे मग आम्हाला तेव्हा त्यांचं स्टेजला आलेले ते लास्ट स्टेजला, म्हणून मग माझ्या घरच्यांनी सांगितलं की आता मग तुझ्यासाठी बघायला सुरुवात करूया आपण, आता लग्नाची तयारी करायला सुरुवात करूया, आता डॅडी आहे तोपर्यंत मग आपण करून घेऊया. मग मी तोपर्यंत हा घरी माहिती होता ॲज अ फ्रेंड की हा बाबा हा हेल्प खूप करत होता तेव्हा,
म्हणजे माझ्या डॅडींना कुठेही घेऊन जायचं असेल हॉस्पिटलला किंवा कुठेही, तेव्हा मी पहिली ह्याला फोन करायची, मग हा लगेच कार घेऊन वगैरे यायचा. त्याच्यामुळे मग आम्ही म्हणजे घरी सगळ्या माझ्या फॅमिलीजना वगैरे सगळ्यांना माहिती होता हा. मग नंतर मी जेव्हा माझ्या मम्माला सांगितलं की हां असं माझ्या तू काय शोधू नकोस वगैरे, मला एक आवडतो आहे म्हणून वगैरे, आणि तो रोहन आहे. मग तिने पहिला क्वेश्चन हाच विचारला की त्याला आवडते का तू, त्याचं काय आहे पहिला, म्हणजे दोन्ही साईडने आहे का, नाही तर तू उगाच बोलणार आणि परत त्याच्याकडून नसणार. तर मग ती बोलली, मी म्हणाली हां दोन्ही साईडने आहे म्हणून. तर मग त्याच्यानंतर मग ते पुढे झालं. मग तुम्हाला बोलवलं होतं त्यांच्याकडे? येस बोलवलेलं. त्याच्याबद्दल मी माझ्या घरी सांगितलं, माझ्या घरातून विचारलं काय काय तुमच्या घरी काय रिएक्शन होती. हो बघूया चालेल आपण विचार करूया. मी आई वडिलांना विचारलं पहिले, मग ते बोलले बहिणींशी बोलून बघतो सांगतो तुला काय करायचं, मग ते लव्ह मॅरेज आहे तर मग विचार करूया आपण सांगूया. मग त्यांनी कन्सर्न केलं, बहिणींना विचारलं, सगळं झालं, मग हो बोलले. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता फक्त महिनेच झाले. किती? दोन. अरे फार नवीनच आहे अगदी. पण कसं वाटतं तुम्हाला विचारतो मी की लग्नानंतर 2 महिन्यात काय बदल जाणवतोय तुम्हाला? म्हणजे माझ्या नेचरमध्ये नाही एकूणच जनरली जनरली हो भरपूर फरक पडतो. कारण की इनिशियली बॅचलर म्हणून राहिलेलं होतं सेपरेट पूर्ण असतं, आणि आता मॅरिड लाईफचं सगळं सकाळपासून आपल्याला ऍक्टिव्हिटी करायचं, ना कामवाली कोण असणार ना काय असणार, दोघांनी मिळून घर करायचं पूर्ण चालू, सकाळची तयारी सगळं करा, रेडी होण्यापासून जेवण बनवण्यापासून सगळं हेल्प करा, नाश्ता बनवा. खूप आठवण येते कामवाल्यांची, खूप आठवण येते. आता तुम्ही दोघेच असता? हो आम्ही आता पुण्याला असतो दोघं. अच्छा अच्छा. आणि मग वीकेंडला मुंबई येतो तो घरी. या गप्पा अशाच सुरू राहू द्या. छान संसाराची सुरुवात झालेली आहे, उत्तरोत्तर खूप आनंद सुख समृद्धी वैभव आणि त्याचबरोबर मनातल्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ दे. पण आत्ता या ठिकाणी या टप्प्यावर या गप्पा सुरू असताना आत्ता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. काचेच्या बाऊलमध्ये काही चकत्या ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या, त्यातला जो रंग मी सांगणार त्या रंगाची चकती तुम्हाला गोळा करायची आहे. एका वेळेला एकच घ्यायची चमच्यामध्ये. हां जर दुसऱ्या रंगाची आली तर आधीच्या रंगाचा म्हणजे जो मी रंग सांगणार आहे त्यातली एक कमी होणार त्याच्याबरोबर. हां थोडंसं आव्हान कठीण आहे पण खूप सोपं आहे. 3 जर दोघांनी मिळून गोळा केल्या तर पहिलं बक्षीस, 5 गोळा केल्या तर दुसरं बक्षीस, 7 गोळा केल्या तर तिसरं बक्षीस, आणि 10 चकत्या गोळा केल्या तर 4th बक्षीस. रंग गुलाबी, चला आता रंग. अत्यंत वेगाने 20 सेकंद होऊन गेलेली आहे. 30 सेकंद झाली, फक्त 30 सेकंद राहील. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 वेळ संपली. 1, 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 6 किती झाले? 14. अभिनंदन, त्याला सगळी बक्षिसं मिळाली. धन्यवाद. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि बघा संसाराला सुरुवात झालेली आहे, चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. गप्पा तर अगदी रंगात आलेल्या आहेत. पण आता ना तुम्ही सगळ्यांनी यांच्याबरोबर असलेलं नातं सांगायचं, आणि त्याचबरोबर या दोघांबद्दल तुम्हाला काही जर बोला असं वाटलं तर बोलायचं. माझं नाव सुशांत, मी हर्षलचा जिजू आहे. हर्षलबद्दल सांगायचं म्हणजे एकदम बिंदास व्यक्तिमत्व, एकदम फुल ऑन डेअरिंग. म्हणजे कोणी फोन केला हर्षलला तर चुकून तो बॉय म्हणूनच समजेल, एक तर नावच हर्षल आणि अरे कोण बोल रे, अरे हर्षल भाई, अरे हर्षल भाई नाही हर्षल बेंच आहे. तर तसंच त्याचा टॉमबॉय टाईपमध्येच नेचर आहे आणि तशीच राहावे पुढे अशीच आमची इच्छा आहे. आणि रोहनबद्दल सांगायचं बोललं तर रोहन एकदम काम कंपोज असा मच्युअर्ड टाईपचा ह्युमन बिंग आहे जो हर्षलला एकदम व्यवस्थितपणे सांभाळून घेतो. तिचं व्यक्तिमत्व म्हणजे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, कॉन्फिडेंट आहे, स्वतःचा बिझनेस करते ग्राफिक डिझायनिंगचा, घरून ऑपरेट करून ती आता घर सांभाळते नवीन संसार. आणि तसंच आणि रोहनबद्दल बोलायचं तर रोहन तिला बरोबर साथ देतोय, तिचा स्वभाव आणि दोघांचे स्वभाव एकमेकांना जुळून घेत आहेत. बस ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ. मी हर्षलची मामी.
हर्षलचा स्वभाव खूपच छान आहे आणि ती दोघंजणं एकमेकांना सांभाळून घेत आहेत हे खूप छान. मी हर्षलची मावशी. हर्षल लहानपणापासून टॉमबॉय आहे हे वाक्य खरं आहे. अजूनपर्यंत टॉमबॉयसारखीच त्यांनी या नवऱ्याने पण ठेवलेली आहे. कायम ठेवावं हीच इच्छा आहे. मी अमोल. मी हर्षलचा काका. हर्षल तशी गुणी मुलगी आहे पण स्वभावानी थोडीशी फटकळ आहे पण आणि मेहनती आहे आणि बरंच डेअरिंग करते सगळ्या गोष्टी. आणि रोहन बरोबर साजेसा नवरा मिळाला आहे तिला. लक्ष्मीनारायणचा जोडा आहे. अरे वा. बरं आत्ता या ठिकाणी हे पाच जणं जे तुम्ही बसलेले आहात एक गाणं सुरू होईल ती उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना एक छोटीशी गमतीशीर शिक्षा असणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर आज यांना अहेर मिळवून देता येईल तुम्हाला अहेर. तेव्हा आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार ते आत्ता ठरणार आहे आणि त्यासाठी हे गाणं. दोन रिंग जोडायचे आहेत तुम्हाला 30 सेकंदामध्ये. बघूया कलरफुल तुकडे देणार असंख्य आणि त्यातून तुम्हाला त्या दोन रिंग जोडायच्या आहेत. बघूया 30 सेकंदामध्ये हा खेळ पूर्ण करणार का. तुमची वेळ सुरू होते आत्ता. पंधरा सेकंद झाली. लॉक केलं तरच होणार नाही तर काय खरं नाही निघणार ती. अरे अरे दहा नऊ आठ सात सहा पाच चार दोन एक वेळ. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट. गाणं. मत किती गोड 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 झाडावर झू 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 कडीवर मुंगळ्याची सरकस गोल 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 टोल जाऊच्या खोई गोल 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 गोल. रेड ब्लड ब्ल्यू ब्लड ब्ल्यू ब्लड माझ्यावरच असं न थांबता माझ्यावरच न थांबता 10 वेळा म्हणायचं. माईक जवळ घेऊन मोठ्याने तुमची वेळ सुरू होते आत्ता. रेड ब्लड ब्ल्यू ब्लड 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 रेड ब्लड ब्ल्यू ब्लड. अभिनंदन. कच्चा पापड पक्का पापड. हा किती वेळा म्हणायचं. किती वेळा म्हणजे सलग 10 वेळा न थांबता. तुमची वेळ सुरू होते आत्ता. कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पक्का पापड. अभिनंदन. अभिनंदन. दोघांबद्दल तुम्हाला काही जर बोला असं वाटलं तर बोलायचं. दोघेही चांगले आहेत. चांगले छान आहेत काही प्रश्न. हो ना हे कुठे मुंबईतच असतात. मी हर्षलची आई आहे. हर्षल खूप टॉमबॉय म्हणजे सांगतात सगळे तर त्याप्रमाणेच आहे. खूप मेहनती आहे तशीच डॅशिंग म्हणतात म्हणजे कुठलंही काम कॉन्फिडेंटली करते ती आणि ते पूर्ण करतेच ती नेहमी. तसंच जावई माझे रोहन खूपच छान आहेत. स्वभावाला पण चांगले आहेत आणि हर्षलला खूप सांभाळून घेत आहेत ते. तिच्याबद्दल मी काय विशेष चांगलं बोलणार नाही आहे. ती चॉकलेट चांगलं करते पण आम्ही कधी खाल्लेली नाही आहेत.
आणि पुण्याला केव्हा बोलवणार आम्हाला ते लवकरात लवकर सांग. अजून काय ते प्लॅनिंग झालेलं नाहीये, प्लॅनिंग झालं की बोलव. मी बोलवते त्यांना. आता या सगळ्यांनी आरोप केलेत तुमच्यावर आणि या आरोपांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचंय. तुम्ही खूप स्पष्ट वक्ते आहात आणि त्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे समोरच्याला बऱ्याचदा दुखावता, आरोप मान्य? हो हो अगदी. देवाकडे रोज प्रार्थना करता ही सगळी घरातली मंडळी आहेत, किमान 6 महिने तरी त्यांच्यापैकी कोणी पुण्याला येऊ नये. नाही अजिबात नाही, अजिबात नाही. मी तर बोलवते दरवेळेला. खूप बोलता? हो आवडतं, खूप आवडतं बोलायला. खूप उशिरापर्यंत जागत राहता? हा हो, हे मम्मानेच लिहिलं असणार आहे. खूप प्रॅक्टिकल आहात? हा अगदीच, एकदमच. म्हणजे मला आवडतं प्रॅक्टिकली विचार करायला. मला 70 होऊन इमोशनल होऊन कधी कधी होते मी, पण मला तेवढं नाही आवडत. 70 किंवा इमोशनल होऊन अजिबात नाही. आरोप मान्य आहेत तुम्हाला आतापर्यंत झाले? एकदम 100%. 10 भाज्या ठेवल्या तरी तुमचं सगळं लक्ष बटाट्याकडे असतं. खूप आवडते मला. अतिस्पष्ट वक्तेपणा कधी कधी त्रासाचा ठरतो? हो. काय म्हणणं तुमचं याबद्दल? मी कधी कधी असं एकदम बोलून जाते, खूप वेळा मी असं बोलते आणि त्याच्यानंतर मग मला थोड्या वेळाने असं माझ्या बहिणीच्या बाबतीत तर खूप झालेलं आहे की मी खूप तिला काय काय बोलते, कारण का मी तेवढी ही कशी इमोशनल किंवा अशी सेंटिमेंटल आहे. त्याच्यामुळे मग मी एकदम तडकाफडकी बोस बोलायचं आणि जायचं तिथून. त्याच्यानंतर मग विचार करायचा, नंतर म्हणजे नेक्स्ट डे किंवा रात्री असा विचार करायचा की हां आपण आज चुकीचं केलं आहे किंवा असं. हां पण माशाला जाऊन सॉरी बोलता? ती चिडली असेल तर मी नाही सॉरी बोलत. का? पण हा हट्टीपणा नाही का? हा हट्टीपणा. पण याच्यामुळे आपल्या बरोबर समोरच्याला जास्त त्रास होतो ना? नाही पण मी कधीतरी तिला असं आता कधीतरी तिला अशी हवी असेल तेव्हा मला पण हवी असेल तर मी माझ्यासाठी स्वतः ती करते गोष्ट, पण त्याच्यानंतर नेक्स्ट डे मी तिला ती गोष्ट करायला देते. म्हणजे खाण्याच्या बाबतीत मला मी फुडी आहे जास्त, ती पण आहे पण मी पण आहे. मग मला ती गोष्ट हवी असेल खाण्याच्या बाबतीत पण मी खाऊन घेणार माझं. मग नंतर तिला पण ती हवी असेल तर मी नाही देणार, पण नंतर मग मी तिला देते, आणून देते की हा बाबा घे, तुला आवडायची आवडत होती ना घे खाता खा. पण त्यावेळेला नाही. पण मला तुम्हाला विचारायचं, हे सगळे आरोप ऐकल्यानंतर इथून पुढच्या चांगल्या प्रवासासाठी खरंच एक बदल करायचा असेल तर कुठला करा? रागीटपणा माझा. तुम्ही आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? क्विक डिसिजन घेणं स्टार्ट करेल. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर माझी फॅमिली सगळी, मम्मा डॅडी सगळेच. म्हणजे आता आमचं तर लव्ह मॅरेज आहे, त्याच्यामुळे आम्हाला कधी असं सांगायला मिळालंच नाही की हां बाबा असं. म्हणजे आपल्याकडे टिपिकल असतं की हां बाबा बघायचा कार्यक्रम असतं, जुळत आहे की नाही ते सगळंच त्यांची सगळ्यांची. म्हणून मग लग्न जुळवताना किंवा लग्नात कोणाची काही चुकलं माकलं असेल लग्नात, किंवा माझे सगळेच भाऊ बहीण पप्पा मम्मी मम्मा डॅडी सगळेच, बहिणी जिजाजी मामा मामी मावशी सगळेच, त्यांची सगळे माहेर सासर सगळे झाले का ह्याच्यात? सगळेच झाले. ओके. त्यांची सगळ्यांचीच माफी माफी खरंच माफी मागायचे लग्नात किंवा लग्न जुळवताना काही. आता एक सांगू का, सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही आता क्षमा मागितली, जुळवताना काही चुकलं असेल तर तुम्ही क्षमा मागितली. इथून पुढे फक्त तुमच्या बोलण्याने कोणाची मनं दुखावणार नाहीत आणि मनं अधिकाधिक घट्ट जुळवण्याचा प्रयत्न करा, त्या पलीकडे काहीच नाही. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा म्हणजे लग्नात असंच काही कार्य झाले, सगळे कार्यक्रम झाले सगळे, ते त्यात कधी काही चुकलं असेल किंवा कधी काही मिस कोणाला मिस केलं असेल कार्यक्रमात तर त्याच्याबद्दल क्षमा मागतो. आणि सगळ्यांचं थँक्यू बोलतो की सगळ्यांनी लग्नात सगळं सहकार्य केलं, सगळं एकदम मस्त केलेलं होतं तर त्यामुळे मस्त होतं. आणि हर्षलचा पण थँक्यू बोलतो, एवढं सपोर्ट करते मला ती बटाट्यासाठी. येस. आणि तिच्यासाठी एक गिफ्ट पण आणलेलं आहे आज. येस. क्या बात आहे, काय सरप्राईज आहे की माहिती आहे त्याला? ऑलमोस्ट नोईंग गोष्ट आहे तिच्या आवडतीची. वेफर आणले? नाही, चॉकलेट्स. चॉकलेट सारखं गोड संसार करा, आनंदात राहा, सुखात राहा. या संपूर्ण कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.